नमस्कार मित्रांनो, मी जीवन थोरात, आपण पाहतोय थोराटी अदर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॅन्टचा जो आतला खिसा आहे तर तो कसा बनवायचा हे पाहणार आहे. काही ठिकाणी या खिशाला चोरखिसा म्हणतात, तर काही ठिकाणी याला वॉच पॉकेट म्हणतात, काही ठिकाणी जसं भाषाशैली असेल ह्या पद्धतीनं हे नाव वेगवेगळं आहे मित्रांनो. तर आपण हे चोर पॉकेट, चोर खिसा कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो पाहणार आहे. ह्याच्या दोन पद्धती आहेत, तर याविषयी बी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा तयार होईल ना, तर हे पहा, हे वॉच पकड अशा पद्धतीनं बनतं. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीनं हे तयार होईल. इथे हे टीप आहे ना, हे पहा, दिसत नाही, पूर्ण पॅक होऊन जातं. तर वॉच पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला अशी ही किनार घ्यायची आहे. हे पहा, किनारीला इथून 2 इंच टाकायचं. हे पहा, 2 इंच, आणि इथून परत 2 इंच टाकायचं. आणि आपल्याला वॉच पॉकेट कितीचं बनवायचं आहे, आता जशी कंबर असेल त्या पद्धतीनं हे लहान मोठं होतं. आपल्याला 5 बनवायचं आहे, तर 5 मग 2.5, 2.5 वर छटका मारायचा. इथे एक छटका आणि इथे एक छटका मारून हे किनाराशी घ्यायची. या ठिकाणी तुम्ही दुसरं पण घेऊ शकता. आणि ह्याची ही उलटी बाजू असली पाहिजे. त्यानंतर दुसरं कापड घ्यायचं, आपल्याला पॅन्टचं घ्यायचं नाही, म्हणजे ज्याचं आपण पॅन्ट बनवतो त्याचं घ्यायचं नाही, का तर हे जाड होतं, त्यामुळं आपल्याला पातळ फॅब्रिक असलेलं कापड हे घ्यायचं आहे. ह्याचा पण इथे सेंटर काढून घ्यायचा. आणि ह्याची उंची आपल्याला 14 इंचच्या आसपास घ्यायची आहे. 14 इंच हे असं झालं पाहिजे. आणि हे असं 7 इंच घ्यायचं. आणि ह्याचा छटका काढल्यानंतर हे जो छटका आपल्याला सेंटर भेटतो, इथून आपल्याला इथं जे मार्किंग आपण टाकलेलं आहे हे 5 इंच, तर हेच मार्किंग आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. असं कोणी सांगत नाही, कारण मी हे तुम्हाला नवीन जे शिकत आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. असं छटके टाकले की हे बनाय अगदी व्यवस्थित बनतं. हे पण त्यासाठी त्यानंतर ही किनार अशी सावाशी करून घ्यायची. आणि हे जे कापड आहे, तर ह्या सेंटरवर सेंटर आपल्याला ठेवून येथे जसं मार्किंग केली या पद्धतीनं अशी टिप मारून घ्यायची आहे. एवढ्याच अंतरावर आपल्याला टिप मारायचे, साधारण 1/2 इंचच्या हिशोबाने हे टिप मारून आपल्याला घ्यायचे. त्यानंतर जेवढं ही टिपाचा जे कोपरा आहे ह्या पॉइंट, तर आपल्या इथे कटिंग करून घ्यायचं असं, जेणेकरून हे पलटी करायला आपल्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आतमध्ये शिलाईच्या तिथे. इथे हे थोडं कट करून घ्या, जेणेकरून हे वरनर टिप मारताना आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर असं नक मारून घ्यायचं. त्यानंतर हे असं या पद्धतीनं फोल्डिंग करून आपल्याला इथे किनारेवर टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही टीप अशीच आपल्याला हे आणून हेही बंद करून घ्यायचं आहे. ते पण हे अशा पद्धतीनं हे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं इथे हे बंद, ही पण बंद असणार. त्यानंतर असं करायचं उलट्या साईडकडून. आणि आपल्याला इथं जनरली 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. 6 इंचावर. त्यानंतर ही अशी फोल्डिंग करायची त्या मार्किंगवर बरोबर, नक मारून घ्यायचं. आणि हे जे आहे किनार, या आतमध्ये फोल्डिंग करून इथे आपल्याला टिप मारून घ्यायची. त्यानंतर इथं पण तशी टिप मारून घ्यायची. त्यानंतर हे 1/2 इंच ठेवून कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर हे जे आहे हे असं
फल्टी करून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने. ह्याचे कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला इथे असं एक दापटी मारून हेही बंद करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे याच्यावर एक एक दापटी मारून हे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हे अर्धा इंच ठेवून हे कटिंग करून घ्यायचं. तुम्ही ह्याची जी खोली आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानं कमी जास्त करून घेऊ शकता. हे थोडं जर जास्त वाटत असेल तर 5.5 आसपास हे ठेवायचं. अशा पद्धतीने हे वॉच पॉकेट आपलं तयार होईल. अशा पद्धतीने हे तयार होईल. इथे हे टीप आहे ना, हे पाय दिसत नाही, पूर्ण पॅक होऊन जातं. आणि दुसरी एक पद्धत आहे, त्यामध्ये जे वॉच पॉकेटची जी चोरकेशाची बाजू आहे तर हे पाय इथे या ठिकाणी हे ओपन राहत आहे. हे दिसायला ॲक्टिव्ह दिसत नाही या पद्धतीमध्ये, त्यामुळे ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली नाही. हे पण इथं आपण टीप मारू शकत नाही, टीप पूर्ण व्यवस्थित टीप मारता येणार नाही. हे पण हे बंद होईल, पण इथली ही टीप या पद्धतीमध्ये वाढता येत नाही. त्यासाठी तुम्ही या पद्धतीचा आता जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे या पद्धतीचा उपयोग करा. ते दिसायला ऍक्टिव्ह दिसतं. त्याच्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.